पंढरपूरकरांच्या सेवेत लवकरच कागदे पाटील यांचं कापड दुकान। सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। अंबाजोगाई येथील बुटेनाथ परिसरात तरुणींनी दाखवलेल्या धाडसाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे। बुटेनाथ परिसरातील एका नदीच्या प्रवाहात एक मुलगा अडकून पडला होता। चार तरुणींनी त्यांच्या ओढण्या एकत्रित करून त्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला। तब्बल अर्ध्या तासानंतर त्या मुलाला वाचवण्यात यश आले। नदीच्या प्रवाहात अडकून पडलेला मुलगा बराच वेळ मदतीसाठी ओरडत होता। नेमक्या त्याच ठिकाणी काही तरुणी फिरण्यासाठी गेल्या होत्या आणि मुलगा नदीच्या प्रवाहात अडकल्याचे त्यांना दिसले। चार तरुणींनी त्यांच्या ओढण्या एकत्रित करून त्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला। तब्बल अर्ध्या तासानंतर त्या मुलाला वाचवण्यात त्यांना यश आलं। यावेळी मुलाचे वडील आणि काका देखील घटनास्थळी पोहोचले होते। तरुणींच्या या धाडसाचे जिल्हाभरात कौतुक होत असून त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। रेणुका सोळंके असं धाडसी तरुणीचं नाव आहे। पाण्यात बुडत असलेला 10 वर्षीय मुलगा आपल्या आई वडिलांसोबत बुट्टेनाथ डोंगर परिसरात आला होता। या दरम्यान तो नदीच्या पात्रात उतरला। सदर मुलाला पाण्याचा अंदाज आला नसल्याने तो पुढे पुढे जात होता, मात्र पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने मुलगा पाण्यात अडकला। पाण्यात अडकल्याने त्याला बाहेर येता येत नव्हतं, म्हणून त्याच्या आई वडिलांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली, पण पाण्याचा प्रवाह जोरात होता। तसेच पाण्याची खोली किती आहे याचा अंदाज नसल्याने वाचवण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हते। तेव्हा त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सुलभा सोळंके या युवतीने प्रसंगावधान बाळगून स्वतः पाण्यात उतरली। या तरुणीने आपल्या इतर मैत्रिणींच्या ओढण्या एकत्र केल्या। सदर मुलाला पाण्यातून हाताला पकडून बाहेर काढणे हे एकदम अवघड काम होते, त्यामुळे सुलभा सोळंके या तरुणीने शक्कल लढवली आणि आपल्या इतर मैत्रिणींच्या ओढण्या एकत्र केल्या आणि त्याचा एक दोर बनवला। त्यानंतर या दोराच्या मदतीने आणि इतरांच्या मदतीने त्या बालकाचे प्राण वाचवले। हा प्रकार आज दुपारी वान नदीच्या पात्रात घडला आहे।